तर लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढवण्याचा निर्णय मनसेनं घेतलेला आहे. यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. दोघांमध्ये 20 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये ही बैठक झालेली आहे. अत्यंत महत्त्वाची ही बातमी. उपमुख्यमंत्र्यांनी सुप्रीम कोर्टाचा जो आत्ता सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना जी 2 आठवड्यांची नोटीस दिलेली आहे, निर्देश दिलेले 2 आठवड्यात उत्तर मांडण्यासाठी, त्यानंतर अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतलेली. गेल्या 20 मिनिटांपासून दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे सिचोवर.